चला जाऊया गणपतीपर्यंत पोचलो बस झालं फक्त. मी तुफान ट्रॅफिक मध्ये आपण अडकलोय अक्षरशः खूप म्हणजे खूप बेकार कंडिशन आहे. आता वाजलेत मस्त असा भारताच्या झेंड्याचा कलर मारलाय. हो 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 मस्त. सो आपलं घर फायनल आपण घरी पोहोचलो 14 तासानंतर आणि याचा दात पडला आहे बघा. नमस्कार मंडळी, मी विरासल विरासल बॉक्स यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. सगळ्यांनाच माहिती आहे गणपतीचं वळलं आहे. सो आपण चाललो आहे कोकणामध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मुंबई गोव्याचे अपडेट. आपण आत्ता वाजेल 11 आणि आपण आता सांताक्रूजमध्ये बघूया किती वाजता आहेत. आणि आपल्यासोबत आहे दादा आहे, आतमध्ये बहिणी आहे आणि तिकडे सहर्ष आहे. सहर्षनी सुद्धा आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे सहर्ष चव्हाण या नावाने. सो तू नक्की त्याच्या जाऊन व्हिडिओ बघा तो गणपतीबद्दल. म्हणजे आत्ता तर त्यांनी आपली जर्नी स्टार्ट केली आहे ती तुम्हाला नक्कीच त्याच्या व्हिडिओतून बघायला भेटेल. त्याच्या नजरेतून जे त्याला दाखवतील तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो नक्की त्याच्या सहर्ष चव्हाण यूट्यूब चॅनलवरून सबस्क्राईब करा. सो चला निघूया 11 वाजलेत. किती जायला किती वाजता ते मला पण माहीत नाही. सो बघूया मुंबई गोव्याचे अपडेट आणि कसे भुगतातला टनेल हाही तुम्हाला रात्रीचा बघायला भेटणार. खूप जणी दिवसात दाखवलाय पण आपण रात्री दाखवण्याचा प्रयत्न करणार. सो चला निघूया आपली जर्नी स्टार्ट करूया. बघा अप्पा मोरिया फायनली आपली जर्नी सुरू झाली आणि इकडे दादा इकडे पाठीमा बहिणी आणि इकडे सर्च. सर्चच्या चॅनलचं नाव काय? सर्च चव्हाण 09 09. सो नक्की सबस्क्राईब करा जाऊन. चला निघूया जर्नी स्टार्ट करूया. आपण पालनीमधून बाहेर पडलो आपण आता. चला चला ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे इथपासूनच. आता आपण अजून मानकुरचा एक्सप्रेस वे आपल्या ब्रिज वरतीच अजून आणि एकूणच ट्रॅफिक. आणि दादा बघतोय सगळ्या कोकणात जाणार गाड्या आहेत ना मोस्ट ऑफ आई बस सुद्धा आपल्याकडे चालेल लांच्याला. आणि आपण आता वाशीच्या ब्रिज वरती पोहोचलोय. आपल्याला इकडेच खूप ट्रॅफिक लागलं आणि आपल्याला वाशीला पोहोचायला जवळजवळ 1 तास गेलाय. सो पुढे झाला अजून किती वाजता किंवा माहित नाही. बघू आपण खालापूर मार्गे मानगाव मार्गे कदाचित जाणार आहे म्हणजे डायरेक्ट आपण मानगावला बाहेर पडून निजामपूर रोड मार्गे. आणि ऑलमोस्ट जवळजवळ 60% गाड्या कोकणात जाणार आहेत जवळजवळ रोडला आता. सो चला कंटिन्यू म्हणून व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला अपडेट देत राहायचं. आता वाजले 2 आणि आपण आता आहे अजून पेनमध्येच. म्हणजे आपण 11 वाजता निघालो आणि पुढे ट्रॅफिक बघा असंच जवळजवळ 1 तासापासून असं ट्रॅफिक लागलं आहे. म्हटलं ट्रॅफिक नसेल म्हणून दाखवलं नव्हतं पण आता दाखवते बघा किती ट्रॅफिक आहे पुढे. चला जाऊया गणपतीपर्यंत पोचलो बस झालं फक्त. मी तुफान ट्रॅफिकमध्ये आपण अडकलोय अक्षरशः खूप म्हणजे खूप बेकार कंडिशन आहे. आत्ता वाजलेत 3:30 वाजलेत आणि अजून आपण मानगावला सुद्धा पोचलो नाही बघा. 3:30 वाजलेत वाकणला पोचलोय. म्हणजे 12 1 2 3 जवळजवळ 4 तास झाले. अजून मानगाव पण येत नाही आहे आणि खूपच जाम रस्ता संडे असल्यामुळे. आणि इकडे बघा डेडिकेशन बघा यांचं. चला प्रवास करूया. आणि समोरच आपले दिसले स्वामी महाराज. स्वामीचं लवकरात लवकर आम्हाला जाऊ दे घरी, रस्ता क्लिअर होऊ दे बडापास. डेडिकेशन बघा ना यांचं जायचं गावाला. सकाळचे वाजले 4:01 आणि आणि माझा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला थांबलोय. वाकणला थांबलोय. खूप सारा ट्रॅफिक आहे. दादा म्हणतो की माझ्या अक्षरशः पाय दुखायला लागलेत. सो म्हटलं चल थांबूया. आता काय आपण 12 वाजले सगळं पोहोचत नाही. तर म्हटलं चल आरामात जाऊ. खूप म्हणजे खूप बेकार ट्रॅफिक आहे. तुम्हाला एक सजेस्ट करेल, तुम्ही जे येत असाल ना मुंबई गोव्याने तर कमीत कमी आपल्याकडे थोडंफार तरी खायला काहीतरी ठेवून द्या. म्हणजे कदाचित गाड्या थांबवायला पण भेटणार. उद्यापासून अजून खूप ट्रॅफिक होईल. रात्रीचा निघायचा विचार करत असेल तर थोडं थांबा, सकाळी निघा. तर हा महामार्गाने येऊच नका, तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेस वे मारा कारण खूपच ट्रॅफिक आहे. चला सो मी भजी संपायच्यात खायला सुरुवात करतो कारण असे हे सगळे भुकेलेले आहेत बघा.
नुसते त्या भाजीच्या एका प्लेट वरती तुटून पडलेत. हे बघा बघा बघा. आणि यांनी फक्त ब्लॉगचं इंट्रो शूट केलं आणि नंतर आकार झालाय. बघूया आता परत थोड नंतर. आणि मेन म्हणजे आपल्याला आता कशाचा बोगदा कदाचित उजेडामध्ये बघायला भेटेल. सो चला भजी खातो आणि फोटो निघूया. बघा ट्रॅफिक बाहेर किती आहे बघा. आपण आता कश्मीरी घाट सुरुवात केली चढायला आणि हा इकडे असा मस्त घाट आणि इकडे कश्मीरी घाट. सो चला आता कश्मीरी घाट थोडासा पुढे गेल्यानंतर आपल्याला तो टनल लागणार आहे. तो टनलला कसं जातात कसं जातात ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. चला वहिनीने आताच बोर्ड बघितलं. संगमेश्वर 106 किलोमीटर आणि संगमेश्वर मधून 20 तास 200 100 किलो हा 2.5 तास 2.5 तास ओके. आपण आता कश्मीरी घाटामध्ये आहे. खूप म्हणजे खूप हालत बेकार आहे. आता वाजलेत 7 वाजायला आले आणि आता आपण टनल मध्ये जाऊ थोड्या वेळात. इथून आता राईट मारू सॉरी लेफ्टला खाली जायचं आणि मग टनलला जायचं आतमध्ये. खूप म्हणजे जवळजवळ ना 1000 ज्या BHT बसेस म्हणजे एसटी महामंडळाने बसेस सोडल्या त्या पण मोफत सोडल्यात. एसटी महामंडळाने सोडल्यात, राजकारणाने सोडल्यात. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी फक्त बस फक्त सोडताना सोडताय. आणायला तुम्हाला गाड्या नाही आहेत फक्त. चला जाऊया आता सोडले. फक्त बसवाल्यांना अलाउड नाही इकडून. छोट्या गाड्यांना फक्त कारवाल्यांना परमिशन आहे. ते एक बरं झालंय. बसवाल्यांच्या आपण आता जवळजवळ 1/2 तास तरी पुढे जाऊ आपण. आणि हा असा काहीसा रोड आहे म्हणजे भोगद्याला जाण्यासाठी आतमध्ये. रस्त्याचं काम अजून काही पूर्ण नाहीये पण जाऊ दे. थोडंफार तरी केलंय आता त्याने पर्यायी मार्ग म्हणून केलाय त्याने आता. ठीक आहे शुभेच्छा. लवकरच व्हावा असा जाऊ द्या. तो बघा समोर दिसतो तो कश्मीरी घाट आहे. तो बघा हे बघा हा इकडे कश्मीरी घाट आहे. तो बघा आणि मस्त पावसाचं वातावरण होतंय. आणि असं एक अशीच प्रार्थना करूया की 2 दिवस पाऊस नको पडू दे गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत. कारण आपल्या गणपतीचं यांना 50 वर्ष आहे. सो आपल्याकडे खूप धमाक्यात आगमन सोहळा आहे 18 तारीखला. सो नक्की तुम्ही आगमन सोहळ्याला आहे आमच्याकडे. तरी या भोगद्यामध्ये 45 मिनिट जातो जिथे. ओके दादा काय तर सांगतो 45 मिनिट वाचतात आपले या भोगद्यापासून. ओके टायमिंग लावला. ओके बघू ना आपण आता 6:50 तिकडून एंटर केले आतमध्ये म्हणजे ज्या भोगद्याच्या रोडला. बघू आता आपण किती वाजता पोहोचतो पुढे. हे जो ब्रिज आहे एक तर ब्रिज मध्ये आपलं काम थांबलं होतं पण आता लवकरच होईल असं वाटतंय. सुद्धा आपण थोड्याच वेळ टनल जिथे पोहोचू. समोरच आता बोगदा दिसतोय तुम्हाला. थोडासा आपण बोगद्याच्या इथे पोहोचू. छोटा इकडे धबधबा पण दिसतोय आणि हा इकडे धबधबा आणि हा इकडे बोगदा. चला चला मग गणपती बाप्पा मोर्या. हा तो साईडला आहे ना तो अजून काम चालू आहे पण हा इकडचा बोगदा. चला फायनली आपण एंटर केले. मस्त असा भारता झेंड्याचा कलर मारलाय. हो मस्त. निसर्गाचा अद्भुत चमत्कार. त्या साईडला पाऊस नव्हता आणि या
आता पाऊस आहे. पाऊस नाही म्हणजे धुकं आहे. धुकंच आहे ना, पूर्ण धुकं आहे. पूर्ण बांधा बांधा आयजोरी कॅरियर्स पडले आहेत. स्वर्गात जाणं एवढं इझी नसत. एकशे किती किती 196 किलोमीटर. तिकडे किती होतं मेन तेव्हा 148 होतं. वाढलं रे पूर्ण एस टी महामंडळ. आणि फायनली आता आपण मुंबई गोवा म्हणजे जो जुना ओल्ड आपला कशेळी घाट होता त्याच्यामध्ये आलोय. आणि दादा आपण आता जवळजवळ 10 मिनिटांमध्ये जवळजवळ इकडे पोहोचलोय. ओके, म्हणजे आता आपण 7:50 एंटर केलं म्हणजे कुठून जिथे खाली एंट्री मारतोय तिकडे. आणि जवळजवळ इकडे बाहेर पडलोय आपण जवळजवळ आता खेडमध्येच पुढलं असं ऑलमोस्ट. तर आपण आज 10 मिनिटांमध्येच फक्त पार केलाय म्हणजे जो घाट पूर्ण 10 मिनिटांमध्ये आपला जवळजवळ पार झालाय. तर खूप तास लागतो हा चढून उतरायला. ओके, ओके, म्हणजे आपण पोलादपूरला चहा प्यायला थांबलो होतो. तिथून जर इथे यायला बघायला बघा अर्ध्या तासामध्ये आपण जवळ पोहोचतोय खेडमध्ये. टोटल 45 मिनिटं म्हणजे प्रवासामधले 1 तास कमी करा. अजून फरक पडला बरोबर. अजून परशुराम घाट जर रेडी झाला अजून फरक पडणार 10-15 मिनिटाचा. बरोबर, म्हणजे असं कमी कमी होईल. मुंबई पासन पनवेल पासन ते मानगाव हा रस्ता तयार झाला तर अजून 1 तास कमी करा. कमी होईल म्हणजे असे 1-1 तास जर कमी करत गेले जिथे 8 तास लागतात ना तिथे माणूस नॉनस्टॉप 7 तासात पोहोचू. ओके, आणि तुला आता तू मुंबई पासून कंटिन्यू ड्रायव्हिंग करतो. आपण जर थोडं पण थांबलो ना आपण महामार्गाने आलोय म्हणजे जुना मुंबई गोवा हायवे त्या हायवेने आलोय. त्या रोड पर कंडिशन काय सांगशील रोडची? कंडिशन म्हणजे पर्याय करून दिलाय तात्पुरती. ओके, पण रस्ता चांगला आहे. पण रस्ता चांगला आहे पण हे फक्त थोड्या महिन्यासाठी आहे. ओके, वर्षासाठी नाही महिन्यासाठी आहे. कारण की ह्याच्यामध्ये RCC नाही आहे म्हणजे शिगा नाही टाकले फक्त कॉन्क्रीट मारून दिलेले. तो एक पावसाळा आला की तो निघून जाणार. नंतर जर तुमच्या लोडिंगच्या गाड्या तिकडनं गेल्या ना त्या प्रेशरने टनच्या गाड्या पूर्ण भाग होऊन जाणार रस्ता. बरोबर, आणि आपण आता आलो परशुराम घाटामध्ये. परशुराम घाटामध्ये अगदी जो आपण टनल सोडल्यापासून अगदी मक्खन आहे म्हणजे एक सुद्धा खड्डा नाही आहे, काहीच नाही आहे. खूपच सुंदर असा रोड आहे. सागर बसलेला आहे बघा.
तुझ्याकडे. सो हे आपलं घर फायनल आपण घरी पोहोचलो 14 तासानंतर आणि याचा दात पडला आहे बघा. आणि हिचं मकरचं काम आहे, डेकोरेशनचं काम चालू आहे. सो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डेकोरेशनचं म्हणजे डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल. सो फायनली आपण 14 तासानंतर घरी पोहोचलो. सो आजचा मुंबई गोव्याचा कंडिशनचा रोड म्हणजे रोडची कंडिशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि विलासला बॉक्स युट्यूब चॅनल जर तुम्ही नाही असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आम्हाला खास डेकोरेशनसाठी बोलवलंय, 2 दिवस पहिला आलाय. सो त्याचा सत्कार करणार आहे आपण. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या गणपतीला 50 वर्ष आहे. सो उद्या आपल्या गणपतीचा आगमन सोहळा आहे, त्याचा व्हिडिओही तुम्हाला बघायला भेटेल. सो आपल्या चॅनलचं नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे गणपती धमाल मस्ती तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल पुढे. चला बाय बाय.